तुळजाभवानी मातेचे मौल्यवान दागिने गहाळ झाल्याचं समोर आलंय. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये मंदिर संस्थानाकडनं तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये खळबळ माजली आहे. बघूयात मंदिरातनं नेमक्या कोणत्या गोष्टी गहाळ झाल्यात आणि हे प्रकरण नेमकं काय. हे अस्सल सोन्याचे पारंपरिक दागिने आहेत महाराष्ट्राचं आराध्य दैवत तुळजाभवानी मातेचे. अशा स्वरूपाचे काही दुर्मिळ मौल्यवान दागिने गहाळ झालेत. त्यामुळे धाराशिवसह जगभरात पसरलेल्या आईच्या भक्तांमध्ये खळबळ माजली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरातील दागिने गहाळ प्रकरणी तुळजापूर पोलिसात मंदिर संस्थांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे यांनी मंदिर संस्थानला दिलेल्या आदेशानुसार ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार आता तुळजाभवानीचे सोने कोण गहाळ केले त्याचा तपास लागणार आहे. तपासाच्या अंती यामधील दोषीवर गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती पोलीस यंत्रणेकडून देण्यात आली आहे. वेगवेगळ्या कालखंडात देवीला मोठ्या भक्तिभावानं अर्पण करण्यात आलेले दागिने गहाळ झाला की तक्रार तुळजापूर पोलिसात करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीला येताच जिल्हाधिकाऱ्यांनी तशी सूचना दिली होती. तुळजाभवानीच्या 27 अलंकारांपैकी 4 अलंकार गहाळ झाल्याचं उघड झालं होतं. त्यामध्ये 12 पदराच्या 11 पुतळ्या असलेलं मंगळसूत्र, 826 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट, पुरातन खोळे म्हणजेच पादुकांच्या जागी नव्या बसवण्यात आल्या असल्याचं सांगण्यात आलं होतं. मंगळसूत्र, नेत्रजोड आणि माणिक मोतीसुद्धा गहाळ झालेत. त्यापैकी आता 826 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट सापडला. संकटाला त्वरित धावून येणाऱ्या त्वरिताचा अपभ्रंश होऊन तुळजाभवानी झालेल्या देवीनं साक्षात श्रीरामाला लंकेची वाट दाखवली. छत्रपती शिवरायांच्या हाती भवानी तलवार सोपवून स्वराज्य निर्मितीची प्रेरणा दिल्याची आख्यायिका सांगितली जाते. धाराशिव शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या या देवस्थानाचे कोट्यवधी भाविक जगभर पसरलेत. त्यांनी श्रद्धेनं वाहिलेले दागिने गहाळ झाल्याची बाब नक्कीच धक्कादायक आहे. त्या दागिन्यांची मोजदाद करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. त्या समितीनं सादर केलेल्या अहवालातून हा धक्कादायक खुलासा झालाय. समितीनं ज्यांच्याकडे ह्या आपल्या म्हणजे काही वेगवेगळे दागिने आहेत आणि त्यांचा जो ताबा आणि जबाबदारी हे कोणाकडे आहे या सर्व संबंधितांना शोकॉज दिली, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याच्या अनुषंगानं आता म्हणजे त्याचा अपहार झाला असेल किंवा गहाळ झाला असेल आणि पूर्ण अलंकारनिहाय याच्यामध्ये याची नोंद आहे. यात प्रामुख्यानं मेजॉरिटी यात असंही झालेलं आहे की 2020 साली सुद्धा एक एफ आय आरमध्ये नोंदवली गेली होती. त्यातले बरेचसे अलंकार आहेत त्याची नोंद 2020 या एफ आय आरमध्ये आहे आणि ते सोडून उरलेले जे अलंकार ज्यांची नोंद त्या एफ आय आरमध्ये आलेली नाही त्या सर्वांची जी एफ आय आरची नोंद घेण्यासाठी आम्ही आता आम्ही तहसीलदार यांना सूचना दिलेल्या आहेत. दर्शनाला येणारे काही भाविक बनावट दागिने अर्पण करत असल्याचंही उघड झालं होतं. त्यासाठी सोनं ओळखणारी मशीन सुद्धा आणण्यात आली. त्या मशीनच्या विश्वासार्हतेवरती सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आपल्या नवसापोटे आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या, देवीने त्यांची इच्छा पूर्ण केल्यामुळं ह्या सगळ्या वस्तू या ठिकाणी अर्पण केल्या जातात. मग सोनार नेमला तर हे पर्दाफाश होणार आहे आणि भक्तासमोरच त्याचं निरीक्षण झालं पाहिजे. समजा ती डुप्लिकेट वस्तू दिली असेल भक्ताने सोनारानं तर ते रिप्लेस करून घेऊन येता येते वस्तू, त्याला वेळ असतो. लगेच माणूस जाऊन आज 1000 किलोमीटर एका दिवसात जाऊन येऊ शकतो माणूस. त्याच्यामुळं या ठिकाणी सोनाराच्या मार्फत तज्ज्ञामार्फतच परीक्षण झालं पाहिजे. हे मिशीन काय नाही, अशी कुठलीही मिशीन आलेली नाही. सोन्याचे कॅरेट मोजणारी मिशीन कुठेही नाही. देवीला भेट म्हणून आलेले दागिने वितरवण्याला न्यायालयानं नुकतीच स्थगितीही दिली होती. आता या प्रकरणात करण्यात आलेल्या तक्रारीमुळे अनेक शंका व्यक्त होत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होताना दिसतीय. लवकरात लवकर ही चौकशी व्हावी आणि दागिन्यांची चोरी करणाऱ्यांच्या खोट्या भक्तीचा मुखवटा गळून पडावा. धाराशिवहून श्रीराम क्षीरसागरसह रशीद इनामदार, पुढार न्यूज.